ब्युटी स्टुडिओ मराठी मध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला चार सोप्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमचा हेअर फॉल लगेचच कमी येईल। जर तुम्हाला एकदम सोप्या टिप्स बघायच्या असतील तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चला तर मग आता हा व्हिडिओ आपण चालू करूया, पण व्हिडिओ चालू करायच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता हे चार सोप्या हेअर फॉल साठीच्या टिप्स आपण चालू करूया। हेअरफॉलसाठी नंबर वन आणि खूप इम्पॉर्टंट टिप आहे ती म्हणजे योगा। तुम्ही योगामधल्या सर्वांगासन, वज्रासन, शीर्षासन, कपालभाती आणि प्राणायाम या ज्या पाच गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की ट्राय करा। म्हणजे रोज तुम्ही सकाळी करू शकता आणि जेव्हा पण तुम्हाला टाइम मिळेल तेव्हा या हा जो योगाच्या स्टेप्स आहेत प्राणायाम आहे ते नक्की करा। कारण हे जे योगा आहे, योगामुळे जर तुमचा हेअरफॉल असेल, केस पातळ असतील, तर हे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होणार आहेत योगामुळे, प्राणायाममुळे। त्यामुळे हे जे स्टेप्स आहेत, योगा आहे, प्राणायाम आहे, ते कधीही करायला विसरू नका। रोजच्या रोज तुम्ही हे सगळं जर फॉलो केलं योगामधलं तर तुमच्या केसांची कोणतीही तक्रार प्रॉब्लेम राहणार नाही। नंबर टू टिप आहे की जर केस गळत असतील, हेअरफॉल होत असेल, तर कोणत्याही तेलामध्ये लव्हेंडर, पेपरमिंट आणि रोझमेरी इसेन्शियल ऑइल वापरायला विसरू नका। हे जे तीन मी तुम्हाला इसेन्शियल ऑइल सांगितले ते आपल्या केसांची हेअर ग्रोथ वाढवतं, हेअर ग्रोथ होती, हेअर प्रॉब्लेम्स कमी येतात, कोंडा कमी येतो, हेअरफॉल कमी येतो। जर तुम्हाला तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता, म्हणजे जर समजा की तुम्ही खोबऱ्याचं तेल घेतला आणि त्यामध्ये तुम्ही लव्हेंडर तेल इसेन्शियल ऑइलचे दोन टीम मिक्स केले आणि ते तुमच्या केसांना लावले तरी देखील चालतं। असं नाही की तुम्ही हे सगळे तीन इसेन्शियल ऑइल ट्राय केले पाहिजेत। तुम्ही कोणतंही एक जरी यातलं घेतलं आणि ते तुमच्या केसांना लावलं, मिक्स करून लावायचं आहे, कधीही डिरेक्टली लावायचं नाही आहे। जर हे तुम्ही मिक्स करून लावलं तरी देखील तुमच्या केसांचा जो हेअरफॉल असतो, केस गळती असते, ती कमी येते। नंबर थ्री टिप आहे ती म्हणजे आवळ्याचा ज्यूस। तर आवळ्याचा ज्यूस तुम्ही नक्की घ्या जर तुमचा केस गळती होत असेल किंवा केसांचा कोणत्याही प्रॉब्लेमसाठी जो आपला आवळा ज्यूस असतो तो खूप बेनिफिशियल आहे। तुम्ही आवळ्याचा ज्यूस घेऊ शकता, नाहीतर जर ज्यूस अवेलेबल नसेल तर तुमच्याकडे फ्रेश जे आवळा मिळतात, म्हणजे जो मोर आवळा असतो, त्याचा तुम्ही रोजच्या रोज ज्यूस काढून पिऊ शकता। नाहीतर अजून एक ऑप्शन म्हणजे आवळ्याची पावडर देखील मिळते, ती देखील पावडर तुम्ही पाण्यातून घेऊ शकता, मधातून घेऊ शकता। आवळा आपल्या जे हेअर फॉलिकल्स असतात त्यांना स्ट्रेंथन करतं, शक्ती देतं, जेणेकरून केस तुटत नाहीत आणि हेअर फॉल, पांढरे केसांत असे कोणतीही तक्रार केसांची राहत नाही। त्यामुळे आवळा नक्की ट्राय करा। नंबर फोर टिप आहे ती म्हणजे तांब्याच्या भांड्यामधलं पाणी। तर कधी पण जेव्हा तुम्ही सकाळी उठता, उठल्या पहिली गोष्ट तुम्हाला करायची की हे जे तांब्याच्या भांड्यातलं पाणी असतं, म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी एक दोन ग्लास तुमच्याकडे जर जग असेल त्यात तुम्ही पाणी भरून ठेवू शकता आणि ते पाणी तुम्हाला रोज सकाळी उठल्या घ्यायचंय। कमीत कमी एक दोन ग्लास तरी पाणी प्यायचंय। तर तांब्याचं जे तांब्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज असतात, तांब्याच्या भांड्यातलं पाणी सकाळी उठल्यावर का प्यायचं, तर ते आपल्या बॉडीसाठी तर चांगलं असतंच। आपण बरेच ऐकलंय की बॉडीसाठी खूप बेनिफिट्स आहेत, पण त्याचे आपल्या केसांसाठी देखील असतात। जर केस गळती असेल किंवा कोणतेही केसांचे प्रॉब्लेम असतील तर रोज सकाळी उठल्यावर पहिल्यांदा तांब्याच्या भांड्यातलं पाणी नक्की प्या। नंबर फाईव्ह आणि परत एकदा इम्पॉर्टंट टिप आहे हेअरफॉलसाठी, ती म्हणजे कढीपत्ता। तुम्ही रोज एक दोन ते तीन कढीपत्त्याची पानं चावून खाऊ शकता जर तुम्हाला कढीपत्ता लगेच मिळत असेल तर। नाही तर तुम्ही जी कढीपत्त्याची पावडर असेल ती जर तुम्ही हेअर मास्क म्हणजे दहीमध्ये मिक्स करून जर तुमच्या केसांना लावली तरी देखील हेअरफॉल कमी होतो। तर ह्याच्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, तर नक्की करा। ह्यातली सगळ्यात हेल्पफुल म्हणजे लगेचच रिझल्ट दाखवणारी गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्ही कढीपत्ता चावून खाल्ला तर आपल्या बॉडीसाठी पण चांगला असतो आणि केसांसाठी देखील मस्त असतो। त्यामुळे कढीपत्ता नक्की खा, नाहीतर जर कढीपत्ता अवेलेबल नसेल तर तुम्ही कढीपत्त्याची पावडर देखील तुमच्या केसांना लावू शकता। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ आणि काही हेअरफॉलच्या टिप्स। तर ह्या ज्या टिप्स आहेत त्या खूप सोप्या आहेत आणि जर तुम्हाला हेअरफॉलचा त्रास होत असेल तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुमचा हेअरफॉल लगेचच कमी येईल। चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।